नमस्कार, कोते टाइम्स मध्ये आपलं स्वागत। मी जमीर मुजावर। पाहूया दिवसभरातील सविस्तर बातमीपत्र। जागृत जनमत चे संपादक विनोद पाटील पुरस्काराने सन्मानित। प्रतिनिधी जयसिंगपूर। नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्रकडून कोरोना महामारीत व निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या संपादक, पत्रकार, रिपोर्टर यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। यामध्ये अर्जुनवाडचे साप्ताहिक जागृत जनमतचे संपादक विनोद पाटील यांनाही हा पुरस्कार देण्यात आला। विनोद पाटील यांनी विविध दैनिकात यापूर्वी पत्रकार म्हणून सेवा बजावली आहे। गेली 4 वर्षे त्यांनी साप्ताहिक जागृत जनमतच्या माध्यमातून संपादक म्हणून निर्भीडता आणि सत्यता जपली आहे। महापूर, कोरोना सारख्या महामारीत त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे। पत्रकारितेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देताना कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, NUJ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शीतल करंदेकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुभाष सामंत आदींच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। या सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे अध्यक्ष NUJ महाराष्ट्र राज्य सौ शीतलताई करदेकर आणि महाहित 24 मराठी चॅनलच्या MD ॲडव्होकेट नुसरत शहानूर मुजावर सरकार, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले प्रमुख उपस्थित होते।